काही करायचं आणि सत्ता काबीज ठेवायची असं नाही. काय की 99% फक्त राजकारण आणि समाजकारणाचा विषयच नाही. त्या कारणासाठी सगळा काही गोंधळ आहे. रोहित पवार ऍक्टिव्ह झालेले आहेत. माझं ट्विट जे होतं ते बरोबरच आहे ना की गणपती बाप्पा मोरया, आज गणराया जात आहेत आणि पुढच्या वर्षी ज्या वेळेला ते येतील त्यांच्याच आशीर्वादानं काँग्रेसचं सरकार स्थापन झालेलं असेल. कारण आम्ही सत्ताकारणाच्या खूप दूर आहोत, आम्ही समाजकारणाच्या जवळ आहोत. जे काय राज्यामध्ये सुरू आहे ते वेडेपणा सुरू आहे. काहीही करायचं आणि सत्ता काबूज ठेवायची असं नाही होत. विचारांच्या राजकारणाला महत्त्व आहे आणि त्याच अनुषंगानं 80% समाजकारण आणि 10-20% जे काही तुम्हाला राजकारण करायचं असेल ते राजकारण. पण आता असं झालेलं आहे की 99% फक्त राजकारण आणि समाजकारणाचा विषयच नाही. आणि म्हणून मी कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकते की पुढचं सरकार जे येणार ते काँग्रेसचंच येणार, सन्माननीय राहुलजींच्या नेतृत्वामध्ये, सन्माननीय आमचे नेते खरगेजींच्या नेतृत्वामध्ये. इंडियाची जी आघाडी आहे ती त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या देशावर स्थापित होणार आणि काँग्रेसचं राज्य येणार. बिलकुल, मला पण असंच वाटतं. हे सत्ता कारणासाठी सगळा काही गोंधळ आहे. रोहित पवार ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि स्वतःच्या काकांसोबत ते सुप्रियाताईंसोबत आणि काकांसोबत मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. आणि त्यांच्यावर प्रेशर आणायसाठी एक तर हे BJP काम असेल किंवा मग त्यांच्या परिवारातलं कोणी असेल. ते काल एक ट्विट केलं.